Welcome to Guruvarya Academy. Learn everything in simple way. Let's start today's session, guys. Hello friends, how are you? I hope you will be fine. After session madhe apan an epitome of courage ya lesson cha chit chat pahnar ahot. Chala tar mag ata apan chit chat session la shuruvat karuya. First question ahe, a strange truth, handicapped are those who refuse to take up challenges even with all their senses and psychology in perfect condition. Understand and discuss the above truth. Asa mhatle jate ki je kahi handicap asnare vyakti astat te ekada challenge ghenyasathi kiwa tyach pramane tyanni jari physically ani mentally kiwa sensibly वेल कंडिशन मध्ये असले तरी ते कुठलेही चॅलेंज घ्यायला नकार देतात. ह्या ट्रुथ बद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे आणि हे जे काही स्टेटमेंट आता आपण पाहिलं ते कितीपत खरं आहे हे देखील लिहायचं आहे. हाऊ कॅन यू एनकरेज सच पीपल टू चेंज अँड बिकम कॉन्फिडंट, डिस्कस. तुम्ही अशा लोकांना कशा पद्धतीने बदलाल की ज्याच्यामुळं त्यांच्यामध्ये कॉन्फिडंट येत राहील याविषयी चर्चा करा. ॲटलीस्ट 4 to 5 वेज यू कॅन डू द अबो. आणि हे जे काही डिस्कशन आहे किंवा हे जे काही आपल्याला त्या लोकांना एनकरेज, हँडिकॅप लोकांना एनकरेज करायचं आहे ते तुम्ही 4 ते 5 वेज इथे आपल्याला मांडायचे आहेत. त्याचा आन्सर आता आपण पाहूया. त्याचा आन्सर आहे, the quote is absolutely true. If a person has all his or her limbs and still chooses not to live his or her life to the fullest, then they are leading a handicapped life. Being disabled or handicapped is not about being unable to do something. It is about choosing not to be active despite having the ability to do so. It is about not taking risk just because of the fear of losing. A life with no challenges is a handicapped life. Such people can be encouraged in the following ways. Asha lokanna khalil prakare apan tanna protsahit karu shakto. First, making them on challenges in life by giving them an incentive. Second, showing them how their contribution matters and making them understand. Third, giving them examples of people who strive to be better each day despite having some sort of disability. Fourth, making them understand that the secret to leading a better life lies in doing something worthwhile each day. Discussion. इथे आपल्याला काही इंट्रोडक्टरी क्वेश्चन पण दिले आहेत, ते देखील आपण पाहणार आहोत. फर्स्ट इंट्रोडक्टरी क्वेश्चन इज दॅट देअर आर प्लेझंट अँड पोलाइट वेज ऑफ रेफरिंग टू पीपल विथ फिजिकल अँड मेंटल डिसॅबिलिटीज. फिल इन द टेबल बिलो प्रिव्हियसली यूज्ड टर्म. पूर्वी जे काही टर्म्स होत्या ह्या फिजिकल आणि मेंटल डिसॅबिलिटीजवरनं वापरल्या जायच्या, पण त्याऐवजी आता नवीन टर्म आपल्याला पाहायला भेटत आहेत. त्या नवीन टर्म कोणत्या आहेत त्या इथे आपल्याला टेबलमध्ये फिलअप करायचं आहे. ब्लाइंड इज अ प्रिव्हियसली यूज्ड टर्म. व्हिज्युअली चॅलेंज्ड इज अ न्यू पोलाइट टर्म. त्याचप्रमाणे बाकीचे देखील टर्म्स आता आपण पाहूया. डीफ हिअरिंग इम्पेअर्ड, डम्ब स्पीच इम्पेअर्ड, मॅड मेंटली अनस्टेबल, लेम फिजिकली डिसेबल्ड. सेकंड इंट्रोडक्टरी क्वेश्चन आहे, रीड द बिगिनिंग अँड कम्प्लीट द स्टोरी इन युअर ओन वर्ड्स. इथे आपल्या स्टोरीचं बिगिनिंग दिला गेला आहे आणि त्या बिगिनिंगवरनं आपल्याला ती स्टोरी पूर्ण करायची आहे, ते पण आपल्या स्वतःच्या शब्दांमध्ये. चला तर मग काय बिगिनिंग आहे स्टोरीची हे सुरुवातीला पाहूया. सुमित द सॉन ऑफ अ शूमेकर वॉज अ हायली इंटेलिजंट स्टुडंट इन अ म्युनिसिपल स्कूल. हिज मॅथ टीचर कॉल्ड हिम आइन्स्टाईन फॉर ही वॉज ब्रिलियंट इन मॅथ्स. ही लव्ड मॅथ्स
Sumit wanted to study further after SSC. However, he suffered from polio and now continue the story with a favorable and positive ending. इथे आपल्याला स्टोरीची बिगिनिंग अशा पद्धतीने दिली गेली आहे की सुमित हा एका शूमेकरचा मुलगा असतो. तो एका म्युनिसिपल स्कूलमध्ये हायली इंटेलिजंट स्टुडंट म्हणून ओळखला जायचा. त्याचे मॅथचे टीचर त्याला आईन्स्टाईन म्हणून संबोधित करायचे, कारण तो मॅथमध्ये खूप हुशार होता. त्याला मॅथ खूप आवडायचं. त्याचप्रमाणे सुमितला SSC नंतर म्हणजे 10वीनंतर देखील पुढे शिक्षण घ्यायचं होतं. पण असं झालं नेमकं की त्याला पोलिओ झाला. आणि या पुढची जी काही स्टोरी आहे ती आपल्याला स्वतःच्या मनाने स्वतःचे ओन वर्ड्स यूज करून कम्प्लीट करायची आहे. त्याचबरोबर या स्टोरीचा जो एंडिंग आहे तो पॉझिटिव्ह असला पाहिजे किंवा फेवरेबल असला पाहिजे. चला तर मग आता आपण स्टोरी बनवूया. आन्सर डिफाईन ऑड्स. हे जे डिफाईन ऑड्स आहे हे त्या स्टोरीचं टायटल आहे. तर आता आपण स्टोरी बिगिनिंगपासून लिहिणार आहोत. सुमित द सॉन ऑफ अ शूमेकर वॉज अ हायली इंटेलिजंट स्टुडंट इन म्युनिसिपल स्कूल. हिज मॅथ्स टीचर कॉल्ड हिम आइन्स्टाईन फॉर ही वॉज ब्रिलियंट इन मॅथ्स. ही लव्ड मॅथ्स. सुमित वॉन्टेड टू स्टडी फर्दर आफ्टर SSC. However, he suffered from polio and had no other choice but give up on his desire to study further. So he spent all day helping his father mend shoes, but his quest for knowledge didn't allow him to give up on his education. So he began staying up at nights to study. His routine of mending shoes during the day and studying at night continued for years. Today Sumit is a entrepreneur. He even runs a school for all the kids who want to learn but cannot afford an education. So even though Sumit faced the problem of giving up his education, he defied all odds and continued studying. It is because of this gratitude that he is successful in life today. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण पाहिलं की सुमितला पोलिओ झाल्यानंतर सुद्धा त्यानं करेजियसली म्हणजे एकदम धाडसाने त्या जी काही सिच्युएशन होती त्या सिच्युएशनला तोंड दिलं आणि तो आज एक सक्सेसफुल एंटरप्रेनर म्हणून काम करत आहे. अशा पद्धतीनं जे काही संकटे आव्हाने आपल्या आयुष्यामध्ये येतील त्यांना तोंड देण्याचं धाडस आपल्यामध्ये असलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपलं अँड एपिटोम ऑफ करेज या लेसनचा चिटचॅट सेशन संपतो. त्याचप्रमाणे अँड एपिटोम ऑफ करेज या लेसनचा लँग्वेज स्टडी आणि वर्कशॉपचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला 10th स्टँडर्ड इंग्लिश या फोल्डरमध्ये तो व्हिडिओ मिळेल. पाहायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील. आणि शेअर करायला विसरू नका, कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या.